नुसतं गावाला चला गावाला चला म्हणताय, अजून घर बांधलंय का? हे भैया जरा तोंड बंद कर की. चला आता पुढं. पल्ले मामा मामी आले ती, मी चहा ठेवते तू आजीवर जा. बरोबर चालते. अहो सपना, माझ पोरग बारीक आहे म्हणून, नाहीतर तुम्हालाच ह्या घरची सून बनवली असते. मामे गप चहा पी की, तुझं आपलं काय बी असत. तुमच्या म्हातारीनं पप्पे घेऊन माझ्या नाही का मेकअपच पूर्ण घालवला. तोंड बंद कर की तुझं. हो नाहीतर काय, मला वाटलं सुधारली असेल, पण कशाच काय आणि बोचकेत पाय. ओ मामी, आमच्या घरी आमचं डॅडी मला पलंगाशिवाय झोपून देत नाही ती. होय का? ए डॅडीची लाडकी, माझ्याच बापाने दिलाय हा पलंग, कळलं का? असं आहे का? होय. तुमचं हातरून तुम्हीच टाका. ले कुचकी आहे मामी. तूच कुचकी आहे. हो तिकडे कुठं, इकडे यावर. आणि तुला किती वेळा सांगितलं माझ्यावर दवाखान्यात चल म्हणून. काय नाही आजारी पडत तुमची माय, नुसते भाने असते ते लेकाला गावाला बोलवायचं म्हणून. दोन दिवसाची सुट्टी मिळाली बघ, आणि शेजारच्या घरात पोरं ठेवली ती, म्हणून म्हणलं जरा ती घर आणि जमीन माझ्या नावावर जर झाली असती तर या दोन दिवसात कागदपत्राची काहीतरी उलाढाल केली असते, आणि परवा दिवशी मग होय होय गेलो असतो. अरे मामा असं काय करतोयस, इतक्या वर्षानं आलायस, चार पाच दिवस राह. अरे आजीच्या माघारी आहे सगळं, तुझंच आहे. सोन्या कुठं आहेस रे?